नमस्कार, मी ललना थोरात. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. मुंबईचा प्रवेशद्वार असलेला मानखुर्द येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको चक्काजाम आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी. मार्क्सवादी पक्षानेही मराठा आरक्षणाला दर्शवला पाठिंबा, मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवण्याचे केले आवाहन. मनसे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेच्या वतीने रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात दिंडी आंदोलन. तर चेंबूर विधानसभेच्या वतीने मनपा एम पश्चिम कार्यालयावर काढण्यात आला संताप मोर्चा. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकानजीकच्या रघुलीला मॉलचा स्लॅब कोसळला. गर्दी कमी असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आणि चेंबूर येथे झालेल्या लायन्स क्लब ऑफ चेंबूर अलाइनमेंटच्या नवनियुक्त अध्यक्षपदी सुनील चांग यांची निवड. सुरुवातीला बातमी आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला मराठा क्रांती मोर्चा आज मुंबई कोकणासह राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये बंदची हाक दिल्यानंतर मुंबईचा प्रवेशद्वार असलेला मानखुर्द येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरक्षण द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी केली. काल मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात आरक्षणाकरिता मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला काहीसे हिंसक वळण लागल्यानंतर आज मुंबईत बंदला सुरुवात झाली. मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या मानखुर्द येथील सायन पनवेल मार्गावर मराठा क्रांती मोर्चाने रास्ता रोको करीत चक्काजाम केला. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. या करण्यात आलेल्या रास्ता रोकोने काही वेळ वाहतूक विस्कळीत होऊन रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र लागलीच पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला. तसं पाहिलं गेलं तर मराठा आरक्षणाची सुरुवात 1983 पासून झालेली आहे. 1983 पासून हा मराठा आरक्षणासाठी लढतो आहे आणि या मराठ्याला अजूनही त्या पद्धतीवर ज्या पद्धतीने न्याय पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही. छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक असताना त्यांनी सांगितलं बहुजनांना आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आज जी आमची जी मागण्या आहेत आरक्षण, त्यानंतर EBC सवलत, इतर अन्य मागण्या ज्या आहेत, काल जे बाबासाहेब शिंदे आमचे हुतात्मा झाले त्यांना या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि आमच्या मागण्यासाठी या ठिकाणी हा रास्ता रोको केला. आज मुंबई बंदचा इशारा आमच्या समन्वय समितीने या ठिकाणी, मुंबई समन्वय समिती, ठाणे समन्वय समिती या सर्व समितीने मिळून या ठिकाणी हा मुंबई बंदचा इशारा दिलेला आहे. आणि आमच्या मागण्यासाठी मान्य होत नाहीत हे मुख्यमंत्री नाकर्ते आहेत. यांना कुठल्याही प्रकारचं काम हे भोंगे आहेत, लबार आहेत. आम्ही लबाराची चादर यांनी अंगावर घेतली आहे. जर ही लबाराची चादर आकूर चादर जी आहे तर आकूर चादर ही त्यांनी तोंडावर घेतली तर ते पाय उघडं पडतं आणि पायावर घेतली तर तोंड उघडं पडतं. अशा पद्धतीची आमची अवस्था झाली आहे. या ढोंगीपणाचा कळस अक्षरशः आम्हाला जीव आलेला आहे मुख्यमंत्र्यांची. या मुख्यमंत्र्यांनी एकतर राजीनामा द्यावं, घरात बसावं, माहिती आम्हाला आरक्षण तरी द्यावं. त्याविषयी म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी आपण हॉस्पिटल, मेडिकल्स आणि शाळांना, कॉलेजेसची जी मुलं जात असतील त्यांना त्रास होता कामा नये. आणि मुळात आमचं सरकारला एक आव्हान आहे की तुम्ही जो आमचा जो अंत पाहताय तो पाहू नका. आता ह्याच्यापुढे तुम्हाला या गोष्टी सहन होणार नाहीत. आम्ही 58 मोर्चे काढूनही काल आमच्या एका बंधूला पूर्वसूचना कल्पना देऊनही जलसमाधी घ्यावी लागली. ती अतिशय निंदनीय आहे. ती जलसमाधी नव्हती आहे, ही सरकार आणि प्रशासनानं केलेली हत्या होती. ही हत्येचा बदला आम्ही लवकरच घेऊ. आणि आता तुम्ही आतापर्यंत बघितलं आमचे 58 मोर्चे शांततेत गेले, पण हे 58 मोर्चे हे वादळापूर्वी शांतता होती. इथून पुढचा कळ तुम्हाला सोसणार नाही. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही अजून जागेवरती या. तुमच्या डोक्यातली जी हवा आहे ती अजून खाली घ्या. तुम्हाला तर हे पेलणार नाही. मराठा पेटला आणि आम्ही 450 वर्षानंतर एकत्र आलो. आता इतिहास घडूनच आम्ही घरी बसू, तोपर्यंत बसणार नाही. हे आमचं तुम्हाला आव्हान आहे. तर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची किंवा झेड परत आपला सुरेश आहे, मला हात लावू शकत नाही वगैरे, ह्या ब्रह्मात तुम्ही राहू नका. हे मराठे गणिमिक आव्हा अजून विसरलेलं नाही. त्या पद्धतीनं गणिमिक आव्हा करून तुमचे हल्लासुद्धा करू शकतात. तुम्ही ह्या ब्रह्मात राहू नका. त्यामुळे ज्या मागण्या आमच्या आहेत आम्ही अजून सैनिक आमची सोडलेली नाही. आणि तुम्ही लवकरात लवकर आरक्षण द्यावं. त्या 16% तुम्ही त्या दिवशी जी काही गाजरं दाखवली ती लेखी स्वरूपात द्या ना. तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही 5000 करोड
ज्या जनतेला ज्या पद्धतीने फसवतात, जी 5000 करोड मान्यता दिली, याला मान्यता दिली, त्याला मान्यता दिली, या सगळे फसवे सरकार आहे आणि लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा एवढी इच्छा. कॅमेरामन हरिभोईसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाने मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवित शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवण्याचे आवाहन केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजातील गरजूंना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला क्रिमिनल लेअर वगळून आरक्षण मिळावे या मागणीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांनी संयम पाळून शांततेच्या मार्गाने आंदोलन चालवावे असे आवाहनही केले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न बरसा चिघळलेला आहे. तरुणामध्ये प्रचंड अस्वस्थ आहे, त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. याच्यामध्ये गोदावरी नदीमध्ये शिंदे म्हणणारा 28 वर्षाचा युवक जलसमाधी घेऊन याला एक जबरदस्त वातावरण महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे. आज मुंबई, सोलापूर आणि सातारा सोडून बाकी सगळीकडे महाराष्ट्र बंद झालेलं आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हजारो कार्यकर्ते त्या बंदमध्ये उतरून तो बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची विनंती राहणार आहे एवढंच की हे आंदोलन हिंसक न होता, हे आंदोलन शांततामय पद्धतीनं व्हावं अशा पद्धतीची विनंती त्या मराठी तरुणाला पक्षाच्या वतीनं अपील आहे. कॅमेरामन हरिभोईरसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेच्या वतीने वॉर्डाच्या परिसरातील खड्डे बुजवा यासाठी आषाढी एकादशी निमित्त मनसेकडून दिंडी आंदोलन करण्यात आले. घाटकोपर मानखुर्दवरचे खड्डे तसंच सायन पनवेल महामार्गावरचे खड्डे आणि वॉर्डाच्या हद्दीत येणारे 80 रस्त्यांवरील खड्डे वारंवार दाखवून सुद्धा कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेच्या वतीने वॉर्डमध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त अनोखे दिंडी आंदोलन केले गेले. पावसाळा सुरू झाल्यापासून सातत्याने महानगरपालिका घाटकोपर मानखुर्दच्या रोडवरचे खड्डे तसंच सायन पनवेल महामार्गावरचे खड्डे त्याचप्रमाणे वॉर्डाच्या हद्दीत येणारे 80 रस्त्यांवरील खड्डे वारंवार दाखवून सुद्धा ह्या एका महिनाभरात मनपा एम पूर्व वॉर्डाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तसंच याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला वेळोवेळी सांगून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही, कोणतेही कामही केले नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन आज स्वतःच्या खर्चातून आरएमसीच्या गाड्या बोलवून सायन पनवेल महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम केले. मनपा एम पूर्व वॉर्डमध्ये वारंवार निवेदन देऊन सुद्धा महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश नारकर यांच्या नेतृत्वाखाली मनपा एम पूर्व वॉर्डला घेराव घालून अनोखे दिंडी आंदोलन केले गेले, ज्यामध्ये शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष सतीशभाऊ वैद्य आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले होते. आज या ठिकाणी शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेच्या वतीने विधानसभेतील विभागाध्यक्ष संदीप चव्हाण आणि त्यांचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक यांनी आज वॉर्डमध्ये एक खड्डे बुजवा यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने
दिंडी आंदोलनाचं आयोजन केलेलं. आज या आंदोलनासाठी आम्ही सर्वजण इथे मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. जवळजवळ पावसाळा सुरू झाल्यापासून सातत्याने महानगरपालिकेच्या पाठीमागे घाटकोपर मानखुर्द लिंक रोडचे खड्डे असो किंवा सायन पनवेल हायवेचे खड्डे असो, त्याचप्रमाणे वॉर्डाच्या हद्दीत येणारे जवळजवळ 80 रस्त्यांवरील खड्डे असो, हे वारंवार त्यांना दाखवून सुद्धा गेल्या एक महिन्याभरात वॉर्डाकडनं कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. ह्या कॉन्ट्रॅक्टर्सना वेळोवेळी सांगून सुद्धा, त्यांना खड्डे दाखवून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती खड्डे भरण्यासाठी कोणतंही काम केलेलं नाही. त्यामुळे शेवटी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वप्रथम तर लोकांना जो त्रास होतोय त्याची दखल घेऊन आज स्वतःच्या खर्चाने RMC च्या गाड्या बोलवून या ठिकाणी मानखुर्दमध्ये सायन पनवेल हायवेवरचे खड्डे हे सगळ्यात प्रथम आज सकाळी आम्ही भरले, आणि ते भरल्यानंतर आज वॉर्डामध्ये येऊन यांच्या नाकर्तेपणाबद्दल आणि ह्यांना अक्षरशः कितीतरी निवेदनं देऊन सुद्धा जाग न आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं, आणि वॉर्ड ऑफिसरला घेराव घालून एका दिंडीच्या माध्यमातून हे आंदोलन केल्यानंतर आता वॉर्ड ऑफिसर बोलते झालेले आहेत की त्यांना महानगरपालिकेच्या मुख्यालयातनं एक आदेश आज सकाळीच मिळाला आहे जेणेकरून त्यांना पॉटहोलसाठी एक वेगळा कॉन्ट्रॅक्टर नेमून या ठिकाणी पॉटहोल भरून घेता येतील, आणि त्याच्यासाठी त्यांनी आज आम्हाला परत 8 दिवसाची मुदत दिली आहे, आणि ह्या 8 दिवसामध्ये ते नवीन कॉन्ट्रॅक्टरकडनं घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरचे तसेच निंबुनीबाग इकडचे आणि वॉर्डाच्या हद्दीत येणाऱ्या 80 रस्त्यावरचे सगळे खड्डे ते भरतील असं आज त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं आहे. आज हम लोग ने वॉर्ड ऑफिसर को एक निवेदन दिलेलं आहे की 8 दिन में अगर सब खड्डे नहीं बुझाए गए तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना उसके ऊपर उग्र आंदोलन करेगी. मनपा एम पूर्व वॉर्डकडून 8 दिवसांपर्यंत खड्डे बुजवले जातील असे आश्वासन देण्यात आले आहे. आता यामुळे येणाऱ्या 8 दिवसात खड्डे दुरुस्त केले जातील की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन हरी भोईरसह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करीत. जेथे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेच्या वतीने खड्ड्यांविरोधात दिंडी आंदोलन केले गेले तेथे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेल्या चेंबूरकरांचा संताप व्यक्त करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विधानसभेच्या वतीने मनपा एम पश्चिम कार्यालयावरती संताप मोर्चा काढण्यात आला. विभागाध्यक्ष कर्णबाळा दुनबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मनपाला जाब विचारण्यासाठी शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय चेंबूर ते मनपा एम पश्चिम विभाग कार्यालय चेंबूर स्टेशनपर्यंत हा संताप मोर्चा काढण्यात आला. RC मार्गावरील पडलेले खड्डे तसंच शौचालय, अनधिकृत बांधकामे, पादचारी पुलाची दुरावस्था, कलेक्टर कॉलनीमधील रस्त्यावरील अनधिकृत भराव तसंच चेंबूर स्टेशन भागातील अनधिकृत फेरीवाले आदी 11 मागण्यांसंदर्भात मनसेचे चेंबूर विधानसभा विभाग अध्यक्ष कर्णबाळ दुनबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिका आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनसेच्या वतीने काढण्यात आलेला संताप मोर्चामुळे सायन पनवेल मार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मनपा एम पश्चिम विभाग कार्यालयाजवळ हा मोर्चा थांबवण्यात आला. यावेळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. मनसे शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर करून त्याचा जाब विचारला असता येत्या 8 दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन सहाय्यक आयुक्तांकडून देण्यात आले. आम्ही लोकांनी टोटल 11 प्रश्न होते. सगळ्यात मोठा होता रोडमध्ये पडलेले खड्डे की खड्ड्यात पडलेला रोड हा विषय होता. त्यानंतर होता शौचालयाचा विषय, त्यानंतर अनधिकृत बांधकामं रोडवरती, भटजी शेठजी लोक महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनधिकृत काही दुकानं बांधत होती तो एक विषय, 2-3 आमचे वॉकवे पडलेत त्याचा एक विषय होता, आणि सगळ्यात गहन विषय होता तो म्हणजे 150 मीटर माननीय कोर्टाचा आदेश असताना पण चेंबूर स्टेशनच्या भागामध्ये अनधिकृत फेरीवाले आजही बसलेले आहेत. तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही मराठी आहात, आम्हाला कोर्टामध्ये जायला लावू नका, नाही तर तुमची नोकरी जाईल. आणि त्यांनी ते मान्य केलं की ते आजच्या आज मी स्वतः लक्ष घालून ते बघतो, कारण जर
आम्ही जर कोर्टात गेलो तर कंडम ऑफ कोर्ट आणि महापालिकेचा आदेश या दोन्ही चेकण्यामुळे पोलीसही तेवढे जबाबदार आणि महापालिकाही तेवढे जबाबदार त्या 150 मीटरच्या फेऱ्यामध्ये बसल्यामुळे हे सगळे विषय होते. आणि महानगरपालिकेने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 8 दिवसामध्ये हे सगळं करून देतो आहे. तुम्ही चांगला प्रश्न केलात की महापालिका का दुर्लक्ष करते, कारण तो झोपडपट्टी परिसर आहे, चांगली लोक राहत नाही तिथे असं महापालिकेचं मत असेल. झोपडपट्टीचा एरिया आहे, सगळे झोपडे आहेत, गोरगरीब राहतात, बहुजन समाज राहतो, शेटजी भटजी राहत नाहीत, त्याच्यामुळे त्यांचं असेल दुर्लक्ष. परंतु महानगरपालिकेला तर तसं करून देणार नाही, आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर मग खळफट्ट्या काय आमचं, 1 मिनिटामध्ये काच खाली, घाग बाहेर, ऑफिसवरती मी बसणार ॲज अ DM आपला वॉर्ड ऑफिसर म्हणून, काय प्रॉब्लेम आहे. कॅमेरामन महसूद अहमदसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. घेऊयात काही क्षणांची विश्रांती. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रघुलीला मॉलच्या 4th माजल्याचा POP सह स्लॅब कोसळ्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. दुपारी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सुट्टी असल्याने तसंच मॉलमध्ये गर्दी कमी असल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही. या घटनेनंतर काही तासातच व्हिडिओ व्हायरल होऊन अफवांचे पेव फुटल्याचे दिसून आले. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाचा परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. काल दुपारी अचानक रघुलीला मॉलचा POP सह स्लॅब कोसळण्याने एकच खळबळ उडाली होती. दुपारची वेळ असल्याने तसंच मॉलमध्ये लोकांची गर्दी कमी असल्याने अनुचित घटना टळली आहे. पावसामुळे पाण्याचे लिकेज झाल्याने हा प्रकार घडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. कॅमेरामन महसूद अहमदसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. उत्तर प्रदेशाचा राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारलेला राम नाईक यांना 4 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने राजभवन में राम नाईक 2017-18 हे वार्षिक कार्यवृत्त प्रसिद्ध करण्यात आले. मुंबईतील प्रेस क्लब येथे हिंदी पत्रकार संघ आयोजित पत्रकार वार्तालाभात हे प्रकाशन करण्यात आले. मुंबईतील प्रेस क्लब येथे हिंदी पत्रकार संघ आयोजित वार्तालापात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी 4 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी राम नाईक यांनी 4 वर्षात केलेल्या कार्याचा गौरव संघाच्या वतीने करण्यात आला. त्याचबरोबर राजभवन में राम नाईक या वार्षिक कार्यवृत्ताचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपाल राम नाईक यांनी उत्तर प्रदेशने 4 वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा उपस्थित पत्रकारांसमोर मांडला. मैं ऐसा मानता हूं की उत्तर प्रदेश को उत्तम प्रदेश बनते हुए और आगे जाने का आज चित्र मैं देख रहा हूँ. जिस प्रकार का औद्योगिक विकास, जिस प्रकार का देहाती क्षेत्रों में विकास, जिस प्रकार सार्वजनिक शौचालय या जिस प्रकार दूध का निर्माण, इस प्रकार की विकास की कई क्षेत्र जो है उसमें उत्तर प्रदेश बहुत अच्छे ढंग से काम कर रहा है. और उद्योग के लिए निवेश, शिक्षा की पद्धति, इन सारे में अब उत्तर प्रदेश मैं ये कह सकता हूँ कि आगे जा रहा है, शीघ्र गति से जा रहा है. तो उत्तर प्रदेश अब सभी प्रदेशों की तुलना में सर्वोत्तम प्रदेश बनने के रूप में आगे जा रहा है. और दो कारण है उसके. एक कारण तो ये महत्व का है कि देश के प्रधानमंत्री उत्तर प्रदेश के ही वाराणसी के सांसद हैं, देश के राष्ट्रपति वह भी उत्तर प्रदेश के हैं, और उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी और उनकी सारी टीम सब मिलकर प्रकाश आगे चलकर विकास करने की कोशिश कर रहे हैं. और निश्चित तौर पर सर्वोत्तम प्रदेश बनने के स्थिति में उत्तर प्रदेश आ रहा है. और बहुत कुछ करना होगा, लेकिन निश्चित तौर पर जो भी कुछ हुआ है उसका समाधान, संतुष्टि मुझे दिखाई देता है. कॅमेरामन महसूद अहमदसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. चेंबूर येथे झालेल्या लायन्स क्लब ऑफ चेंबूर अलाइनमेंट 2018-19 नवनियुक्त अध्यक्षपदी लॉयन सुनील चांग यांची निवड करण्यात आली, तर लॉयन मुकेश बजाज यांची मेंबरशिप चेअरपर्सन म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर लायन्स क्लबचे इतरही सदस्यांची पदनियुक्ती यावेळी लायन्स क्लबचे प्रमुख सुरेंद्र शर्मा यांनी केली आहे.
चेंबूर येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ चेंबूर अलाइनमेंट 2018-19 नवनियुक्ती अध्यक्षपदी सुनील चांग यांची निवड करण्यात आली. सुनील चांग यांचे लायन्स क्लब ऑफ चेंबूर अलाइनमेंटमध्ये दुसरे वर्ष असून मागील एक वर्षापासून ते लायन्स क्लब ऑफ चेंबूर अलाइनमेंटचे मेंबर आहे. लायन्स क्लबतर्फे सुनील चांग यांना चेंबूरमध्ये असलेल्या शाळांसाठी व शाळकरी मुलांसाठी काम करायचं आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. आय एम लॉयन चांग सुनील, मेरा दुसरा साल आहे लायन्स क्लब मे. मुझे प्रेसिडेंट इलेक्ट किया गया है और मेरी चाहत, मैंने सोचा है चेंबूर में सभी स्कूलों को बच्चों को जो फैसिलिटीज़ है डेंटल की, आई सेट की, डायबिटीज़ फैक्टर सब में काम करना है. सब मिल, सबको लेके मिलजुल के काम करना है ताकि सबकी ताकत एक ताकत हो सके. नहीं, जैसे हम लोग ने लास्ट ईयर काम किया था, इस साल काम करेंगे. जैसे जैसे लोग देखते जाएंगे हमारे कामों को, वो हमारे साथ जुड़ते जाएंगे. हाफ सेंचुरी तो करनी है ये साल में. लायन्स क्लबचे सुरेंद्र शर्मा यांनी लायन्स क्लबसाठी नवनियुक्ती केलेल्या सदस्यांचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. लायन्स क्लब ऑफ चेंबूर एनलाइटनमेंट के नए सदस्य जुड़े हैं और इन सब की आज इंस्टॉलेशन की गई है. और ये दो साल पुराना, एक साल पुराना क्लब है और मुझे यकीन है कि दिव्या और मुकेश जी के गाइडेंस के अंदर ये क्लब बहुत ही आगे निकलेगा और सेवा गति अच्छी तरह कर पाएंगे. हम ये मानते हैं कि जो इस साल निकल गया है उसमें जो काम अच्छा हुआ है उससे अगले साल उससे बेहतर काम होना चाहिए. उसी हिसाब से सुनील जी अब अध्यक्ष बने हैं इस क्लब के और मुझे पूरा यकीन है कि लास्ट ईयर से बेहतर काम ये ज़्यादा कर पाएंगे. लायंस क्लब ऑफ चेंबूर एलाइटमेंट का इंस्टॉलेशन हुआ, ये सेकेंड ईयर था, नया क्लब है, इसकी ग्रोथ अच्छी है. 22 मेंबर्स ऑलरेडी थे, 7 आज नए इंस्टॉल हुए हैं. जैसे सुरेंद्र शर्मा जी ने हमको बोला, हम चाहेंगे कि सुनील चांग जी सितंबर के पहले पहले इसकी स्ट्रेंथ कम से कम 50 तक ले जाए और अगले साल की एक्टिविटीज़ को मेजरली आगे बढ़ाए. देखिए, लायंस क्लब ऑफ चेंबूर एनलाइटनमेंट जो है ये इसका आज सेकेंड ईयर स्टार्ट हुआ है और ये दिव्या बजाज जो हैं, दिव्या मुकेश बजाज, ये फाउंडर यहाँ की प्रेसिडेंट हैं और हम भी इसी क्लब के साथ जुड़े हैं एज़ वेल एज़ चेंबूर लायंस क्लब ऑफ आइकॉन के साथ भी मैं जुड़ा हूँ. और जो सुनील चैंग हैं वो चेंबूर के अच्छे परिचित हैं और वो उनके फादर भी इसी तरह से सोशल एक्टिविटी में थे. तो जितने भी मेंबर इन लोग के साथ कुछ पहले से जो कंटिन्यू हुए हैं, जो नए मेंबर आए हैं, वो लोग ऑलरेडी लाइनिज्म में हैं पहले से और वो उनकी सोशल एक्टिविटी रही है. तो मैं बिलीव करता हूँ कि जितने भी मेंबर हैं वो, मतलब वो अगर 10 मेंबर अगर आज ज्वाइन हुए हैं तो वो 100 के मुकाबले वो एक्टिविटी करेंगे, ऐसा मैं बिलीव करता हूँ. क्योंकि चैंग भी जो है, मिस्टर चैंग, वो सुनील चैंग काफ़ी एक्टिव हैं सोशल एक्टिविटी में और क्लब अच्छा रिजल्ट लाएगा और नीडी पीपल के लिए काम करेगा. लायन्स क्लबच्या कोऑर्डिनेटर दिव्या बजाज यांनीही यावेळी आपला अनुभव सांगितला. गेल्या 5 वर्षापासून आपण लायन्स क्लबचे मेंबर आहोत आणि मी लायन्स क्लबसाठी काम करते. आम्ही लायन्स क्लबतर्फे आतापर्यंत चांगले काम केले असून मी ह्या क्लबची कोऑर्डिनेटर तर आहे, शिवाय याचबरोबर मी इतर संस्था सुद्धा चालवते. सबसे पहली बात, लायनिज्म में मैं कम से कम 5 सालों से जुड़ी हूँ. इस साल मैं रीजन की कोऑर्डिनेटर भी हूँ, यानी इस क्लब के साथ साथ मेरे पास और मेरे साथ 9 क्लब्स हैं जो साथ में काम करेंगे. सबसे पहले जो मेरा एक्सपीरियंस ये रहा एज अ प्रेसिडेंट ऑफ चेंबूर एनलाइटनमेंट, हमें देख देख कर हमने इतना अच्छा काम किया कि लोग हमसे जुड़ना चाह रहे हैं. हम कितने सारे लोगों को हमने इस साल मना किया है कि आप हमारे साथ इस साल मत जुड़िए, नेक्स्ट ईयर जुड़िएगा. तो ये इसमें एक बहुत बड़ा प्रूफ है कि हमने बहुत अच्छा काम किया है जिसकी वजह से लोग हमारे साथ जुड़ना चाह रहे हैं. और लोग जोड़ने का मतलब सिर्फ यही है कि जितने ज़्यादा लोग जुड़ेंगे उतने हाथ जुड़ेंगे और उतनी हम लोगों की सेवा कर सकेंगे. यही एक मूल मुद्दा है लायनिज्म का, कि हम लोगों की सेवा करना चाहते हैं. चेंबूर एनलाइटनमेंट का मुद्दा लास्ट ईयर भी यही था कि बेटी पढ़ाओ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, वुमन एम्पावरमेंट, जो हमारी चेंबूर एरिया में सबसे ज़्यादा रिक्वायरमेंट है, जहाँ पर वुमन्स को उतना दर्जा नहीं दिया जाता जितना मेल्स को दिया जाता है. तो हम चाहेंगे कि यही लीगसी
कि वुमेन एम्पावरमेंट और रिलीव द हंगर, यानी कि हम हर थर्सडे कम से कम 300 लोगों को लंगर खाना खिलाते हैं ताकि कोई भी भूखा न सोए। तो यही लीगसी हम इस साल भी रिक्वेस्ट करेंगे इस प्रेसिडेंट से भी कि ये लीगसी को कैरी फॉरवर्ड करें और हम पूरा साथ देंगे इन्हें कि वुमेन एम्पावरमेंट भी हो और रिलीव द हंगर, यानी कि कोई भी बंदा चेंबूर में भूखा न सोए, उसके लिए चेंबूर एनलाइटनमेंट हमेशा आगे खड़ा होगा। रमन महसूद अहमद सोबत मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करीत। आपल्या विभागात कोणतीही अनुसूचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या आल्यास आम्हास जरूर कळवा, आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवरती प्रदर्शित करू। आमचा पत्ता आहे 197/2 लाखिया हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088। आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 6533211 किंवा 9322860153। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। आपली बातमी आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।